नमस्कार, ध्यास शिक्षणाचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम 2022-23 शासन परिपत्रकानुसार या पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाचे स्वरूप काय असेल, कालावधी व अंमलबजावणी कशाप्रकारे करावायची आहे, तसेच पूर्व चाचणी व उत्तर चाचणी केव्हा घ्यायची आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपणास येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहणार। आणि आपणास व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग बघूया काय आहे शासन परिपत्रक, कशाप्रकारे करायचे अंमलबजावणी। बघा, हा जो शासन निर्णय आहे हा 3 जून 2022 या रोजीचा आहे। प्रति सर्व विभागीय शिक्षण संचालक, सर्व विभाग, सर्व शिक्षणाधिकारी, सर्व जे मनपा नपा तसेच जिल्हा परिषद या सर्वांसाठी हे शासन परिपत्रक आहे। म्हणजे सर्वांनाच या पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करावायची आहे। विषय पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत। तर बघा, उपरोक्त विषयांमुळे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामध्ये मागील 2 वर्षांमध्ये नियमित शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत। या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन राज झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे। तसेच राष्ट्रीय संपादनुक सर्वेक्षण 2021नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांचे संपादनुक कमी दिसून येत आहे। या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता न्याय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत। राज्यस्तरावरून शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरू राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन रास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2021-22 राज्यस्तरावरून विकसित केलेल्या 45 दिवसांचा सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती। सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत। मागच्या वर्षीसुद्धा आपण 45 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम हा आपल्या शालेय स्तरावर राबवलेला होता आणि त्याची परिणामकारकता ही खूप चांगल्या प्रकारे दिसून आलेली आहे। त्यामुळेच यावर्षीसुद्धा आपणास जो यावर्षी पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम आहे हासुद्धा यावर्षी राबवायचा आहे। शैक्षणिक वर्ष 2021-22 शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडचण निर्माण झाले आहेत। त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष 2022-23 ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आता या अभ्यासक्रमाचे स्वरूप काय असेल, तर इयत्ता 2 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे। इयत्ता 2 ते 10 पहिलीचा यामध्ये समावेश नाही आहे। इयत्ता 2 ते 10 यासाठी आपणास हे राबवायचा आहे। सदर अभ्यासक्रम इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमतांवर आधारित आहे। पुनर्रचित सेतू अभ्यास हा 30 दिवसांचा शालेय कामकाजाचे दिवस असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका देण्यात आलेल्या आहे। तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे। मागच्या वर्षी आपण 45 दिवसाचा सेतू अभ्यासक्रम राबवलेला होता आणि यावर्षी आपणास 30 दिवसाचा पुनर्रचित सेतू अभ्यास हा राबवायचा आहे आणि तो सुद्धा आपणास शालेय कामकाजाचे दिवस आहे यामध्येच राबवायचा आहे। त्यामध्ये ज्या कृतीपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा आपणास विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायचे आहेत। सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत। मागच्या वर्षीसुद्धा आपण बघितलेलं होतं की सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला आपणास सूचना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणेच यावर्षीसुद्धा ह्या सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचना आल्यानंतर आपण त्याबद्दलसुद्धा चर्चा करणार आहोतच। सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थी केंद्रित व कृती केंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत। विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे। तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत। आपणास ई साहित्याच्या लिंक्स ह्यासुद्धा त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत।
सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील या प्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्याचं नियोजनसुद्धा व्यवस्थित प्रकारे देण्यात आलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांची कृतीपत्रिका ह्या दिवसनिहाय दिलेल्या आहेत. त्या दिवसनिहाय आपण सोडून घ्यायच्या आहेत 30 दिवस. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दिनांक 9 जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. दिनांक 9 जून पासून ह्या पूर्व चाचणी जे आहे हे आपणास उपलब्ध होणार आहे आणि सेतू अभ्याससुद्धा उपलब्ध होणार आहे. तसेच उत्तर चाचणी दिनांक 23 जुलै आणि विदर्भासाठी दिनांक 6 ऑगस्ट 2022 पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. सेतू अभ्यास पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी काय आहे ते आपणास बघायचं आहे. तर याची पूर्व चाचणी आपणास सर्वात आधी घ्यायची आहे. पूर्व चाचणी ही राज्यातील शाळांसाठी 17 ते 18 जून या दरम्यान घ्यायची आहे आणि विदर्भातील शाळा ह्या 27 जूनपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे विदर्भातील शाळांसाठी ही जी चाचणी आहे हे 1 ते 2 जुलै 2022 या दरम्यान घ्यायची आहे. 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम याचा कालावधी आपला दिलेला राज्यातील शाळांसाठी 20 जून ते 23 जुलै आणि विदर्भातील शाळांसाठी 4 जुलै ते 6 ऑगस्ट या दरम्यान करावायचा आहे. त्यानंतर उत्तर चाचणी हे आपणास 25 ते 26 जुलै या दरम्यान घ्यायची आहे आणि विदर्भातील शाळांसाठी 8 ते 10 ऑगस्ट या दरम्यान घ्यायची आहे. पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 2 ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. हा जो अभ्यासक्रम आहे हा सर्वांसाठी बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. आपला जो सेतू अभ्यास आहे याला सुरुवात करण्याच्या आधी आपणास विषयनिहाय पूर्व चाचणी घ्यायची आहे. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवायच्या आहेत, कारण जर कोणी अधिकारी आले तर आपणास ते दाखवायच्या आहेत. मागील इयत्तांच्या महत्त्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या 30 दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी. सदर कृतीपत्रिका शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडून घ्यावायच्या आहेत. जे तासिका असेल आपली, जर मराठीची तासिका असेल तर त्यावेळेस मराठीची आपल्यास जी कृतीपत्रिका आहे ही सोडून घ्यायची आहे. गणिताच्या तासाला सोडून घ्यायची आहे. याप्रमाणे आपल्यास ही कार्यवाही करायची आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडू शकणार आहेत. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात. सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपणास उत्तर चाचणीसुद्धा घ्यायची आहे आणि याच्यासुद्धा नोंदी आपणास ठेवायच्या आहेत. सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यात यावी. सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपण जो नियमित यावर्षीचा जो अभ्यासक्रम असेल त्या इयत्तेची आपण अध्यापन प्रक्रिया सुरू करण्याची आहे. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी दिनांक 9 जून 2022 रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. जे सर्व क्षेत्रीय अधिकारी आहेत त्यांच्यासाठी 9 जून रोजी या उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणीविषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कारवाई याबाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल. जे सर्व क्षेत्रीय अधिकारी आहे यांना त्या ईमेलद्वारे या उद्बोधन सत्राची लिंक ही मिळणार आहे. उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व घटकांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळा भेटीच्या आधारे सेतू अभ्यासाच्या
अंमलबजावणीचा जिल्हानिहाय अहवाल पुढील 15 दिवसाच्या आत प्रस्तुत कार्यालयास विना विलंब सादर करावा, अशा प्रकारची सूचना आपल्याला दिलेली आहे. 15 दिवसाच्या आत सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, उत्तर चाचणी झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत आपणास जो त्याचा जिल्हानिहाय अहवाल आहे हा सादर करावायचा आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत हे प्रत्र निर्गमित झालेलं आहे. याप्रमाणे आपणास सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की सर्वांना शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.